नमस्कार आरसेनच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. आरसेनच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपलं स्वागत. मी दीक्षा भावे. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत चौंडी येथील उपोषणकर्त्यांची प्रकृती अत्यंत खालावत असताना देखील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी भेटण्यासाठी वेळ नाही, मुंबईत बैठका घेऊन ते आम्हाला खेळवत आहे असा आरोप सुद्धा अमरावतीमध्ये धनगर बांधवांनी पत्रकार परिषदेत केलाय. लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगरांना आरक्षण द्या, अन्यथा भाजपच्या नेत्यांना धनगर समाज रस्त्यावर गाठत अद्दल घडवेल असंही त्यांनी सांगितलंय. अमरावती शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय व विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय आदी ठिकाणी अद्यावत व मल्टीस्पेशालिटी आरोग्य सेवांची पूर्तता होत असून दरवर्षी निधीची सुद्धा उपलब्धता केली जाते. याच्या पार्श्वभूमीवर आज अमरावतीच्या आमदार सुश्रुताते संजय खोडके यांनी मंगळवार दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे जिल्ह्यातील तिन्ही शासकीय आरोग्य यंत्रणांचं कामकाज, सुविधा, उपाययोजना तसेच प्रस्तावित कामांचा आढावा घेत संबंधितांशी चर्चा केली आहे. विदर्भाची पुरातन राजधानी व माता रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील फुंडेकर परिवारात गौरीपूजन उत्साहात संपन्न झाले. विशेष म्हणजे काही वर्ष अगोदर वर्धा नदीपात्रात अंकुश श्रीरामजी फुंडेकर यांना महालक्ष्मीच्या मूर्ती सापडल्या असून श्रीरामजी फुंडेकर यांच्याकडे त्यांची विधिवत स्थापना करण्यात आली. गेल्या कित्येक वर्षांपासून मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात फुंडेकर परिवार गौरीपूजन उत्साहात साजरा करतात. यावर्षी सुद्धा नयनरम्य देखावा रोषणाईने सजावट करण्यात आली होती. आर्वी मार्गे चालणाऱ्या एसटी बसची चालकांचे नियंत्रण सुटल्यानं तिवसा तालुक्यातील कुऱ्हाटी पॉईंटवर डिव्हायडरला धडक झाली आहे. यामध्ये दोन प्रवासी गंभीर जखमी असून 7 ते 8 शालेय विद्यार्थी सुद्धा किरकोळ जखमी आहेत. तसेच बस चालक सुद्धा जखमी असल्याची माहिती आहे. सकाळी 10:30 दरम्यान MH40N8129 क्रमांकाची आर्वी आगाराची ही बस अमरावतीवरून आर्वीकरिता जात होती. दरम्यान कुऱ्हाटी पॉईंटवर हा अपघात झाल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच कुऱ्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व बसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं असून त्यातील जखमींवर वैद्यकीय उपचार सुरू आहे. पुढील तपास कुऱ्हा पोलीस स्टेशनच्या ठाणेदार गीता तांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पवार करीत आहे. एशियन गेममध्ये भारताला पहिलेवहिले सुवर्णपदक मिळाले असून 10 मीटर रायफल शूटिंगमध्ये ठाण्याच्या रुद्राक्ष पाटील आणि त्याच्या टीमने या सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. हंगझोऊमध्ये पार पडलेल्या एशियन गेम्समधील रायफल शूटिंगमध्ये हा भीमपराक्रम रुद्राक्ष आणि त्याच्या टीमने केला आहे. यामध्ये ऐश्वर्य प्रताप सिंग, दिव्यांश सिंग पनवार यांचा समावेश आहे. चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे कापसाच्या पिकाचं नुकसान होत आहे. कापूस आता वेसणी लागलाय आणि पाऊस सुरू असल्यानं फुटलेला कापूस खराब होऊ लागलाय. ज्यावेळेस पावसाची शक्यता होती त्यावेळेस पाऊस झाला नाही आणि आता कापूस वेसणीला आला आहे आणि त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. उत्पन्नात देखील घट होणार आहे. पाऊस नव्हता तेव्हाही शेतकरी अडचणीत सापडला होता आणि आता पाऊस आहे तरी शेतकरी संकटात सापडलाय. तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पाचे एकूण 2 वक्रद्वारे प्रत्येकी 20 सेंटीमीटर उंचीने उघडण्यात आले असून नदीपात्रात एकूण 36 घनमीटर एवढा विसर्ग सोडण्यात आला आहे. तर पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे कमी करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सावध राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमरावतीतील साईनगर येथील गॅरेज मेकओव्हरच्या संचालिका गौरी ठेकले यांच्याकडे महालक्ष्मी गौरी पूजनाच्या निमित्तानं महालक्ष्मीचं लुक साकारण्यात आलं. गेल्या 2 वर्षांपासून ही संकल्पना राबवण्यात येत असून दरवर्षी वेगवेगळ्या मुलींना महालक्ष्मीच्या रूपात संधी दिली जाते. यावर्षी महालक्ष्मीची भूमिका रोहिणी सोनवणे आणि संजीवनी सोनवणे यांनी केली असून फोटोग्राफी विपुल तन्ना यांनी केली आहे. अकोला जिल्ह्यात झालेल्या कापशी तालुक्यात दिनांक 21 ते 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांच्या साहित्याची नासधूस झाली होती. त्या अनुषंगाने ज्या नागरिकांचे यामध्ये नुकसान झाले त्यांना तत्काळ मदत देण्यात यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आजपासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल धनगर समाजाचे साखळी उपोषण सुरू केलं आहे. धनगरांना आरक्षण नसेल तर मत पण नसेल, आरक्षण नाही तर मतदान पण नाही असं मत धनगर नेते दिलीप येळकर यांनी यावेळी व्यक्त केलंय. ठाणे शहरात कचरा उचलण्यासाठी अँथोनी वेस्ट हँडलिंग सेल प्रायव्हेट लिमिटेड नावाने रजिस्टर्ड असलेली खराब अवस्थेतील वाहने रस्त्यावरून धावताना दिसून येत आहेत. या वाहनांचे दरवाजे तुटलेले व गंजलेले आहेत. ठिकठिकाणी दोरीने बांधलेले आहेत त्यामुळे धोकादायक वाहनातून होत असलेली कचरा वाहतूक आता तरी तातडीने थांबावी व संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. याला जबाबदार असलेल्या घनकचरा विभागाच्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात अंबानगरी अमरावती मधील विविध गणेश मंडळांमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या अमरावतीकरांसमोर पथनाट्य सादर करून जनजागृती करण्याचा अभिनव सामाजिक उपक्रम रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाच्या वतीने राबविण्यात आला। स्त्री काल आणि आज या विषयावर अत्यंत परिणामकारकरित्या सादर करण्यात आलेल्या पथनाट्यास उपस्थित अमरावतीकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलाय। मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात 0 पॉइंट जवळ वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने कारने अचानक पेट घेतला। चालकाने प्रसंगावधान राखत गाडी बाजूला उभी करून बाहेर पडला। घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र घोटी इगतपुरी नगर परिषद अग्निशमन दल टोल प्लाझाचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। खबरदारीचा उपाय म्हणून महामार्ग पोलीस घोटीच्या कर्मचाऱ्यांनी जुन्या घाटातील वाहतूक काही काळासाठी बंद केली आहे। शिर्डीतील साईबाबा संस्थांच्या देणगी काउंटरवरच बनावट पावती देत भक्तांच्या पैशावर दल्ला मारला जात असल्याची निनावी तक्रार साई संस्थांकडे आल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून यात सत्यता आढळल्यास दोषींविरोधात पोलिसात तक्रार केली जाणार असल्याचं साई संस्थांकडून सांगण्यात आलंय। जालन्यात डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी गणेश मंडळासोबत तातडीची बैठक घेतली। गणेश विसर्जनासाठी जालन्यातील पोलीस प्रशासन सज्ज असून ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलाय। त्याचबरोबर गणेश मंडळानेही कोर्टाने दिलेल्या नियमांचे पालन करावे आणि रात्री 12 वाजेच्या आत गणपती मूर्तीचे विसर्जन करावे असे आवाहन डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केले आहे। भारतात सध्या क्रिकेट वर्ल्ड कपचा फीवर चढलेला आहे। या स्पर्धेच्या ट्रॉफीचं दर्शन आज पुणेकरांना घडणार आहे। पुण्याच्या गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात ही ट्रॉफी पोहोचली आहे। पुण्यातील सेनापती बापट रोडवरून या ट्रॉफीची भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे। चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव खासगी बस पुलाखाली कोसळून झालेल्या अपघातात 20 ते 25 प्रवासी जखमी झाले आहेत। यामध्ये दोघे गंभीर जखमी असून ही घटना सोमवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास बदनापूर तालुक्यामधील मातळेवाडी शिवारात घडली। अपघाताची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। यातील जखमींवर जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे। सही पोषण तो देश रोशन या वाक्याला अनुसरून 1 ते 30 सप्टेंबर पर्यंत पोषण महा साजरा करण्यात येतोय। त्या अनुषंगाने एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत अंगणवाडी केंद्र क्रमांक 9 महेंद्र कॉलनी व केंद्र क्रमांक 10 नवसारीच्या वतीने पोषण जागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी स्थानिक महिला व युवतींना पोषण आहाराचे महत्व सांगण्यात आले। यावेळी अंगणवाडी सेवा मदतनीस व अंगणवाडी कर्मचारी तसेच महिला व युवती आदी उपस्थित होते। या संदर्भात अंगणवाडी सेविका जोशी देशमुख यांनी यावेळी अधिक माहिती देखील दिली आहे। नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। या रोगामुळे सोयाबीनचे पीक पूर्णतः पिवळे पडले असून सोयाबीनच्या पिकाला शेंगा देखील लागल्या नसल्याने नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हैराण झाला आहे। शेतकऱ्यांनी बँकेचे लोन घेऊन शेती केली। 16 एकरवरती सोयाबीनची शेती केली असून गावातील 80% सोयाबीन हे खराब झाल्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी आता होते आहे। अमरावती जुने टाकसाळ येथील रुपेश टिंगणे याने घरगुती गणपती देखावा दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ज्वलंत विषयाला हात घालून शिवशक्ती पॉइंट चंद्रयान 3 हा देखावा सादर करण्याचा प्रयत्न केलाय। तरी होता आरसीएन सुपरफास्ट 20। अशाच प्रकारे महाराष्ट्रातील इतर 20 महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्याकरिता पाहत रहा फक्त आरसीएन सुपरफास्ट 20। तेव्हापर्यंत नमस्कार। नमस्कार।